रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरवली, केंद्र काळुंद्रे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड। व्हिडिओ निर्मिती ज्योती अशोक फडतरे। इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ 25, संतवाणी। भारतात विविध प्रकारचे संत होऊन गेले। संत ज्ञानेश्वर, संत श्री समर्थ रामदास, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा, संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत शेख मोहम्मद। या विविध संतांनी आपल्याला त्यांच्या अभंगातून चांगल्या प्रकारची शिकवण दिली। असेच काही संतांचे अभंग आज आपण शिकूयात। आता आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग पाहूयात। अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया, घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया। तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलो नका। संत तुकाराम महाराज सांगतात की एखाद्या विषयाचा अर्थ न समजवून घेता फक्त पाठांतर करणे हे अयोग्य आहे। आपणास जे बोलायचे त्याचा अर्थ आपणास माहीत असणे आवश्यक आहे। म्हणजेच काय, तर ज्याचा अर्थ आपणास माहीत आहे तेच बोलणे योग्य आहे। संत चोखामेळा यांचा अभंग। उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भुललासी वरलिये रंगे, चोका डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा। यातून संत चोखामेळा सांगतात की ऊस वरून कितीही कठीण कुरूप दिसत असला तरी त्यातील रस गोड आहे, तसेच नदी कितीही दूर दूर खोल दिसत असली तरी त्यातील पाणी तहानल्यांची तहान भागवते। तसाच अगदी संत चोखामेळा यांच्या मनातील भक्तीचा भाव गोड आहे। याचाच अर्थ वरवरच्या रंगास भाळून न जाता त्याचे अंतरंग पाहणे खूप गरजेचे आहे। संत शेख मोहम्मद यांचा अभंग। ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरता कठीण परी अंतरी जीवन, शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद। यातून संत शेख मोहम्मद सांगतात की केतकीच्या झाडाला वरून कितीही काटे असले तरी त्याच्यातून जन्मलेला केवडा खूप सुंदर असतो, फणस वरून कितीही काटेरी दिसत असला तरी त्याच्या आतील घरे गोड असतात, नारळ वरून कितीही कणक असला तरी त्याच्या आत गोड मऊ खोबरे असते, त्याचप्रकारे शेख मोहम्मदांच्या अंतरंगामध्ये गोविंद बसला आहे। यातून आपल्याला एकच शिकवण मिळते की वरील रूपावरून त्याचे गुण न ठरवता त्याच्या अंतरंगातील गुणांची पारख करणे आवश्यक आहे। मुलांनो, अशा प्रकारे विविध थोर संतांनी आपल्या अभंगातून आपणास खूप चांगल्या प्रकारची शिकवण दिली।